केला जाईल। साहेबांना विनंती करेन आपण यायचे पुढे। या ठिकाणी या स्पर्धेचे आयोजक आदरणीय दीपक दादा चव्हाण यांना विनंती करेन। आपल्या शुभास्ते आपण दादांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी करायचा। अशफाक भाई पटेल आपण यायचे, आपल्या शुभास्ते आपण करू। लक्ष्मणजी अंबो माजी परिवहन सदस्य कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जाईल। धन्यवाद साहेब आणि धन्यवाद अशफाकजी पटेल जे संघ मालक आहेत। सर्वांचं पुनश्च एकदा रोहिदासजी कराळे या ठिकाणी उपस्थित आहेत। सन्माननीय रोहिदासजी कराळे आपण देखील यायचंय, आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल। मी साहेबाज चाचा भुबेरे यांना विनंती करेन आपण यायचंय। आपल्या शुभास्ते आपण रोहिदासजी कराळे यांचं यथोचित मान सन्मान करायचंय। प्रमोदजी खंडागळे आणि साहेबाज चाचा भुबेरे जे क्रीडांगणाचे मालक आहेत, साहेबाज हजी अहमद क्रीडांगण गोरेगाव यांचे मालक आपण पाहतोय। आदरणीय साहेबाज चाचा भुबेरे जाऊया मॅचच्या दिशेने। मॅचला होते सुरुवात, ओवर द विकेटने हा बॉल फटका सजवलाय, सरळ चेंडू चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट, चेंडू लॉंग लेग सीम आरसे बाहेर, रन समजता चार चार चार, हा येतोय चौकार। धन्यवाद शिवम लोभे यांचा आवाज देखील आपण ऐकला या अगोदरच्या सत्रामध्ये। नवोदित आहेत आणि सुंदर समालोचन या स्पर्धेद्वारे त्यांनी देखील अगोदरच्या सामन्यामध्ये केलं। सर्वांचं मनपूर्वक स्वागत। पालकमंत्री प्रीमियर लीग वांगणी 2022 पाचवं पर्व आणि ही चौथी रात्र सामना तुमच्या समोर चौथा डाव पहिला सुरू आहे। फलंदाज बीट झाला आणि इथे पाठीमागे विकेट किपरचा पायाला चेंडू लागला, डायव्हर्ट झाला, त्यानंतर शॉर्ट मिड विकेटला एक धाव या ठिकाणी पूर्ण करण्यात आली। ती अवांतर अंपायरचा बाईचा इशारा आलेला आहे। मास्टर 7900 आणि त्यांच्या विरोधात आनंद 11 हा सामना आहे। टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय आहे तो आनंद 11 एक विकेट देखील आपण बघितली। विनायक यांचे कुणाल आणि फलंदाज प्रदीप ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आहे। स्ट्राइकिंगला तुम्ही बघू शकाल फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती आलेला प्रदीप, पहिलं षटक अंकितच जे प्रगती पथावर आहे। ओ द विकेटने गोलंदाज, ओ वेगवान चेंडू होता, शफल क्रॉस होऊन टर्न करण्याचा प्रयत्न होता चेंडूला, इट इज वाईड बॉल आउट साइड द लेग स्टंप, लेग स्टंप चा बाहेर होता चेंडू आणि त्या कारणास्तव अंपायरचा इशाराला व्हाइट बॉलचा। धावसंख्या आपण बघतोय स्थगित आहे ती 6 या आकड्यावरती। मास्टर 7900 आजचा पहिला सामना जिंकलेला आहे। ओ हवे मध्ये तर हा चेंडू आहे परफेक्ट की मिस टायमिंग, स्क्वेअर लेगला गॅप मोठी, पॉवर प्ले सुरू आहे, टप्पा पडल्या बरोबर चेंडू सीमारेषा ओलांडतोय, चार धावा चौकार। चौहान माणूस भारी चाचा चाचा तोंडावरी, योगेश राऊत माणूस भारी तोंडावरी। स्क्वेअर लेगला मिसटायमिंगच झालं होतं परंतु पॉवर प्ले सुरू आणि गॅपमधून हा चेंडू गेला, टप्पा पडल्यावर नंतर सीमारेषेच्या बाहेर। स्क्वेअर लेग आता डीपमध्ये आहे आणि त्यासोबत लॉंग ऑल हवेमध्ये खेळले आहेत, पुन्हा मिसटायमिंग, बॅटच्या वरच्या भागाला चेंडू लागला, बॅट थोडी फिरली होती, एलिव्हेशन तितकंसं नव्हतं परंतु चकमा क्षेत्रक्षकाला चेंडूने दिला, पाठीमागे गेला लॉंग ऑनवरून, क्षेत्रक्ष भरपूर वेगाने बॅकिंगसाठी धावला, उचलून फेक करतो धावा, तोपर्यंत आपण बघू शकाल मिळतात या चेंडूवरती त्या 2-2 धावफलक दुहेरी अंकामध्ये आता जाऊन पोहोचलेला आहे ते 12 या आकड्यावरती। चौथी रात्र दिवस रात्र ही स्पर्धा तुमच्या समोर आहे, दररोज तुम्हाला 8 सामने पाहायला मिळतात। लीग स्टेजमध्ये आपण आहोत, उद्याचा 5वा दिवस, त्यानंतर 6वा अंतिम दिवस असेल या दिवस रात्र अर्थातच। फुलटॉस आहे, मोठी कडा घेऊन शॉर्ट कव्हरला कॅश ड्रॉप, असं वाटलं एक सहज सोपा असेल जो त्या क्षेत्ररक्षकाकडून सहजरित्या टिपण्यात येईल,
क्रिकेट मध्ये बहुतांश असं आपल्याला पाहायला मिळतं, सहज सोपे झेल जे वाटत असतात ते बहुतांश सोडले जातात आणि कठीण झेल नेहमीच घेतले जातात. इथे कॅच ड्रॉप झाली, जीवदान फलंदाज आपण बघतोय प्रदीप यांना, एकेरी धाव षटकाची होती सांगता. पॉवर प्लेचा पहिला षटक संपन्न, एक गडी बाद धावा धावफलकावरती 13 पाहायला मिळतात. बॅटिंग करणाऱ्या टीम आनंद इलेव्हनची टॉस जिंकून बॅटिंग करत असताना. ये मिट्टी है माँ हमारी, खेल है इस मिट्टी का, जो खेलेगा खेल उसे याद आएगा दुचट्टी का. जी जान से पूरे प्राण से, जी जान से पूरे प्राण से, जी जान से पूरे प्राण से, बस एक आवाज निकलती है. बीपीएल बीपीएल पालक मंत्री प्रीमियर लीग, बीपीएल बीपीएल पंगनी क्रिकेट प्रीमियर लीग, बीपीएल बीपीएल पालक मंत्री प्रीमियर लीग, बीपीएल बीपीएल पंगनी क्रिकेट प्रीमियर. धावसंख्या पण जर बघितली तर ती 13 धावा आहे, एक विकेट मात्र लवकर पडली होती. पहिल्या चेंडूवरती विकेट पडली, त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी आतापर्यंत 13 पार्टनरशिप. दुसरा षटक येत आहे, थर्ड मॅन पुढे, कॅच पकडली, सॉफ्ट डिसमिसल, धक्का दुसरा लागलाय, बाद होतोय फलंदाज प्रदीप आनंद इलेव्हनचा. या बीपीएल लीग ची शान वांगणी परिसराचा सन्मान, या बीपीएल लीग ची शान वांगणी परिसराचा सन्मान, या बीपीएल लीग ची शान वांगणी परिसराचा सन्मान, या बीपीएल लीग ची शान वांगणी परिसराचा सन्मान. चांगला जेल टिपना त्याला, शॉर्ट थर्ड मॅन पुढे येत असताना आपण बघितलं, ऑलरेडी थोडे ते पुढेच होते जणू काही फ्लाइंग स्लीप मध्ये, आणि सुंदर जेल त्यांनी टिपला. एज हवेमध्ये चेंडू गेल्यानंतर थोडा वेळ होता, त्या वेळेमध्ये थोडे पुढे आले आणि वेल जज कॅच त्यांनी त्या ठिकाणी टिपली. दुसरा धक्का मात्र बसला, जी पार्टनरशिप कुठेतरी आता बिल्टअप होत होती या धावसंख्येला पुढे नेत होते. आनंद इलेव्हनचा फलंदाज मात्र बाद झालेला आहे, ते प्रदीप तिसऱ्या क्रमांकावरती आलेले, चौथ्या क्रमांकावरती आलेला आहे फलंदाज भगवा. स्ट्रायकिंग एंडला डावकर आताचा आहे, क्षेत्रक्षणामध्ये परिवर्तन, डीप लॉंग ऑफ सह ऑनसाईडला काऊ कॉर्नर, आणि एक क्षेत्ररक्षक आपण बघू शकाल तो डीप स्क्वेअर लेग दरम्यान स्ट्रकवर आतमध्ये आहे. कप पॉइंट, थर्ड मॅन, फ्लाइंग स्लीव, फाईन लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग तुम्हाला पाहायला मिळेल आतमध्ये. तयार होत असताना गोलंदाज समोर चेंडकडून वेगवान चेंडू होता, जो मात्र आपण बघितला बाहेरच्या बाजूने वळण घेत होता आणि त्याला मात्र सॉफ्ट हॅन्डने बॅटचा चेहरा उघडला, फक्त समोर ढकलून दिलं. सिली पॉइंटला क्षेत्ररक्षक येत आहेत, मिळते ती एक धाव आणि एका धावेच्या सहाय्यानं हे धाव फलक पुढे जात असताना आता 14 जोखीम घेतली नाही, जस्ट चेक करण्यात आलं शॉटला फलंदाजाकडून. आपण बघू शकाल भगवान आले होते 14 क्रमांकावरती, विकेट 2 लवकर पडल्या, धावा आपण बघितला तर 14 आहेत. इथून भागीदारीची निश्चितपणे गरज आहे बॅटिंग करणाऱ्या आनंदी इलेव्हनला. टॉस जिंकून त्यांच्या कॅप्टनने निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा आणि इथून चांगल्या टार्गेटच्या दिशेने वाटचाल करावे लागेल. फ्रंट फुट वरती आला आणि एक चांगला फटका, ज्या फटक्याने साऊंड स्वीट आला, लॉंग ऑनला क्लिअर करणारा हा बारदार षटकार. धन्यवाद धन्यवाद. बघा नेक्स्ट मॅच अन्ना द बॉस आणि टायगर्स 11 होणार आहे. सो टायगर 11 खेळाडू आपल्या संघ मालकाची अर्थातच आदरणीय प्रमोदजी खंडागे साहेब यांची आपण सूचना, पण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला यायचं आहे लगेचच टायगर्स 11 सर्व खेळाडू. षटकानंतर डॉट बॉल आला, एक चांगला फटका फ्रंटफुटवरती येत असताना चेंडू आणि बॅटचा जसा संपर्क झाला होता टक्क आवाज आपण बघितला. त्यानंतर डॉट बॉल यावेळेला थांबला, कमी गतीने आलेला चेंडू लेंथ पिक केले, हुकचा फटका, बॅकवर्ड स्कोअर लेग सीमा पार, अनदर बिग हिट 6.
बैटिंग करना आनंद इलेवन सा फ्रंट फुट वर सरा पुनः भिरकवने का प्रयत्न होता। मिड विकेट क्षेत्र स्क्वेर लेग आला वेल जज कैच भरपूर वेगा ने धावत आले होते चेंडू जो अपन बगित आकाशा मधुन तो तीक्षण नजर चेंडू वरती कैश पकड़ी धक्का आनंद इलेवन लसला है 26 वरती तीसरा विकेट जितेंद्र ने निश्चित मिळवली षटकं संपन्न दोन पावर प्ले मध्ये 13 चं करंट रन रेट आपण बघतोय धावसंख्या आहे 26 गडी बाद झालेले आहेत ते 3 आणि नवीन फलंदाज आता आलेले आहेत आपण बघू शकाल 5व्या क्रमांकावरती वैभव चतुरे पावर प्ले मध्ये आपण म्हणू शकतो चांगला करंट रन रेट आहे विकेट जरी पडले असेल लिमिटेड ओव्हर मध्ये 1 ते 2 विकेट तुमच्या जरी पडल्या असल्या तरी तितकासा काही डिसएडवांटेज तुमच्या टीमला होत नाही कारण 5 ते 6 पर्यंत एक चांगली बॅटिंग ऑर्डर प्रत्येकी संघाची आहे प्रीमियर लीगच्या मध्ये तुम्हाला तुमच्याकडे दोन ते तीन आयकॉन तुम्हाला निश्चितपणे पाहायला मिळतात एका संघाकडे सो निश्चितपणे प्रत्येकी संघाची बॅटिंग ऑर्डर जर तुम्ही बघितली तर 5व्या 6व्या क्रमांकावरती चांगले चांगले फलंदाज प्रत्येकी संघामध्ये आहेत सो 1 ते 2 खेळाडू बाद झाल्यानंतर धावा निश्चितपणे मोठ्या होऊ शकतात त्यासाठी तुम्हाला पार्टनरशिप करावी लागेल 3 गडी बाद झालेले आहेत नुकतं ज्यांचं आगमन झालं उद्योगपती आदरणीय स्वप्नीलजी इरमाळी साहेब जे चामटोली साहेब मनपूर्वक सहर्ष स्वागत PPL सीझन 5 मध्ये धावा धावफलकावरती आपण बघतोय 27 षटक प्रगती पथावर अंकित राऊत यांचं तिसरं कंटिन्यू करता जय ज्यांनी पहिलं षटक आतळलं होतं विकेट तेव्हा मिळाली नव्हती आणि इथे आता विकेटच्या शोधात निश्चितपणे असतील दुसऱ्या बाजूने हीच विकेट न देता डावाला पुढे नेण्याचं कार्य करण्यासाठी दोघेही फलंदाज बघा अंपायरच्या सूचना येतात वेळेच्या संदर्भात फिल्डिंग करणारा संघ कॉपरेट करायचं आपण अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल लेफ्ट हँडर आहे स्ट्रायकिंग एंडला फुलर लेंथ होता ऑन साइडला ड्राइव करण्यात आला लिफ्ट करता आला नाही चेंडूला जास्त ऑफ स्टंपचा बाहेर होता आणि जो मात्र मिड विकेटला आपण बघितला उचलून क्षेत्ररक्षक फेक करतात एक धाव एका धावेच्या सहाय्याने धाव फलक पुढे जात असताना आता 28 वरती क्षेत्ररक्षकांना मात्र स्ट्राईक जशी रोटेट होते भरपूर दूर वरचा पल्ला गाठावा लागतोय लॉंग ऑन पुन्हा पाहायला मिळेल उजव्या हाताच्या फलंदाजासाठी डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेग एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ तयार गोलंदाज मुख्य बॅट्समॅनकडून ओवर द विकेट ने अंकित वेगवान चेंडू जो इन स्विंगर होता टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला रक्षकाच्या भूमिकेमध्ये तुम्हाला प्रताप जाधव पाहायला मिळतात डॉट बॉल अगोदरचा पहिला सामना आपण बघितला तर मास्टर 7900 ने 63 चा पाठला करत असताना जिंकलेला आहे ऑफ ट्रॅकर होता कट करण्यात आला गॅप मध्ये स्वीपर कव्हरला चेंडू क्षेत्ररक्षक दूरवरून पोहोचले तर बरोबर उचलून आता फेक करतात धावा मिळतात त्या 2 एकेरी दुहेरी धावा जास्तीत जास्त आपल्याला आता निश्चितपणे आपण बघू शकाल या डावामध्ये आतापर्यंत फक्त 4 बाउंड्रीज आपण बघितलेल्या आहेत विकेट देखील 3 गेलेल्या आहेत धावा धाव फलकावरती आहेत त्या सध्या 30 चेंडू अजूनही उरलेले आहेत अंकितच्या षटकामधले 2 चांगलं षटक आतापर्यंत अंकितचं ज्यामध्ये फक्त 4 आपण बघितला धावा कोलवा टप्पा हवेमध्ये खेळलं कॅप आहे डीपमध्ये क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला आतमध्ये बोलवण्यात आलं होतं स्वीपर कव्हर आता बाहेर होतं सो मिळते ती पुन्हा एक धाव मेरिटवरती खेळतात जोखीम पत्करत नाही आहेत मॅन्युफॅक्चरर बनत नाही आहेत फटके बनवत नाही आहेत कारण तिसरं षटक प्रगतीपथावर आहे 3 विकेट ऑलरेडी गेलेलं आहेत आणि इथून आता कुठेतरी सेट होत असताना उर्वरित 2 षटकांमध्ये काय असतील मनसुबे फलंदाजांचे आपल्याला पाहायला मिळतील सध्या तरी आपण बघू शकाल कोणती जोखीम नाही आहे धावसंख्या 31 शेवटचा चेंडू
कमी गती ऑफसमचा बाहेर आणि जो गेला पाठीमागे प्रताप जेसी रक्षक डॉट बॉल षटक संपन्न 3 आणि आता तुम्हाला संघ मालक देखील पाहायला मिळतील. मास्टर कार्डचं काम करतील ते मैदानाच्या आतमध्ये चाललेलं आहे. 3 षटकांच्या अखेरीस गडीबाज झाले 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. त्या 31 बॅटिंग करतोय आनंद 11 संघ मास्टर 7900 विरोधात. खेलेगा खेल उसे याद आएगा तू चट्टी का जी जान से पूरे प्राण से जी जान से पूरे प्राण से जी जान से पूरे प्राण से बस एक आवाज निकलती है बीपीएल बीपीएल पालक मंत्री प्रीमियर लीग बीपीएल बीपीएल पंगनी क्रिकेट प्रीमियर लीग बीपीएल बीपीएल पालक मंत्री प्रीमियर लीग बीपीएल बीपीएल पंगनी क्रिकेट प्रीमियर लीग. पॉइंट्स टेबल कडे आपण जाऊयात. ग्रुप बी मधले हे संघ दोन्ही तुमच्या समोर आहेत. मास्टर 7900 आतापर्यंत 3 सामने ते खेळलेले आहेत. 2 सामने त्यांनी जिंकलेले आहेत. गुरु 11 ने 4 सामने खेळलेले आहेत त्यामधले 2 4 पॉइंट सह ते तुम्हाला पाहायला मिळतात. मास्टर 11 कडे देखील 4 पॉइंट आहेत. सुजल 11 कडे 4 सामने खेळलेले आहेत 4 पॉइंट आहेत. आनंद 11 कडे 3 सामने खेळलेले आहेत 4 पॉइंट आहेत. म्हणजे सर्वांच्या सध्या आपण बघितले तर या चारही संघांचे गुण समान आहेत. परंतु मास्टर आणि आनंद 11 या दोन संघांमधून जो विजय होईल तो क्वालिफाय होईल आणि उरलेले 3 संघ म्हणजे गुरु 11 ऑलरेडी आहे आणि त्यासोबत सुजल 11 आणि त्यांच्यासोबत या सामन्यामधून जो परास्त संघ होईल त्यांच्यामध्ये तुम्हाला ड्रॉ अथवा सुपर ओव्हर मॅनेजमेंट कमिटीचा जो निर्णय असेल तो तुम्हाला निश्चितपणे स्वीकारावाच लागेल. साई कृपा ग्रुप बी मधून जे मात्र बाहेर झालेले आहेत कारण 4 सामन्यांमधून फक्त त्यांनी एक सामना जिंकलेला आहे. सो महत्त्वपूर्ण सामना आहे दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. जो जिंकेल तो क्वालिफाय होईल आणि जो मात्र परास्त होईल त्याला पुन्हा संघर्ष करावा लागेल नव्याने. षटक संपन्न 3 धावा 31 प्रताप. पुढे गेले फ्रंटफुट वरती आणि लेफ्ट करण्यात आलंय चेंडूला आउटसाइड द लेग स्टंप. आय थिंक येस व्हाइट बॉल अंपायरचा इशारा. विकेट कीपर त्यांच्याकडून झालेली मिस्टेक. आणखी एक धाव मिळाली आणि धाव फलक जाऊन पोहोचले ते पुढे 33 या आकड्यावरती. प्रतापचा पहिला चेंडू जो अवांतर आला आणि ज्यावरती मिळाल्या त्या 2 धावा. फलंदाज आपण बघतोय आता स्ट्रायकिंग एंडला. भगवान प्रताप हाफ टाकर कमी गतीने जो अटेम्प्ट करत्या वेळी आपण बघू शकाल हळूवार पद्धतीने करावा लागला कारण अगोदरच रूम क्रिएट केला होता आणि बॅटचा फ्लो देखील अगोदर आला होता फलंदाजाचा. दिशा देण्यात आली शेवटला. मिडविकेटमध्ये हा चेंडू मिळाली ती 1 धाव आणि एका धावेच्या सहाय्याने धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचले 34 वरती. मग अन्ना द बॉस आणि टायगर्स 11 कॅप्टन या आपण नाणेफेकीसाठी मिड इनिंग मध्ये आपण टॉस करणार आहोत. अन्ना द बॉस आणि टायगर्स 11 संघनायक. ओ वेगवान चेंडू. हाईट फॅक्टर महत्वाचा आहे आणि चांगला डिसिजन अंपायर कडून आला. आपण बघू शकाल भरपूर वरती आय थिंक थाय वरती हा चेंडू लागला होता तो फलंदाजाच्या स्ट्रायकिंग एंडच्या. डॉट बॉल धावा धावफुलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात 34 उरलेले चेंडू अजूनही या षटकामधले 4 एकंदरीत 10 चेंडू या इनिंग मधले. क्लीन बोल इन स्विंगर होता ऑफसॉमचा बाहेर पडला आणि ऑफस्टिक वरती येऊन आदळला दांडी गुल झाली फलंदाज बाद होत आहे ते वैभव चतुरे. पालकमंत्रीची मिळर पडदा ठेवलाय वांगणी या चेहराला. पालकमंत्रीची मिळर पडदा ठेवलाय वांगणी या चेहराला. दीपक चव्हाणचा दांचा नाव गजतय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला. योगेश राहुलचा दांचा नाव गजतय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला. नाव गजतय दीपकचा दांचा नाव गजतय योगेशचा दांचा नाव गजतय दीपकचा दांचा नाव गजतय योगेशचा दांचा. धावसंख्या आपण आता बघू शकाल सध्या आहे ती 34. विकेट
पडलेल्या फुलटॉसाला ज्याला स्लाइस करण्यात आलेलं आहे. स्वीपर कव्हर मधून क्षेत्रक्ष वेगाने चेंडूवरती रॉकेट थ्रो. टप्पा पडल्यानंतर आपण बघू शकाल हा थ्रो करण्यात आलेला आणि ही चांगली रणनीती क्षेत्ररक्षकांची, कारण फ्लड लाईट क्रिकेट आहे. कुठेतरी हायलोजनचा त्यांना त्रास होऊ शकतो जेव्हा हवेमधून थ्रो करण्यात येईल. इथून खालून थ्रो करण्यात आला, खरं तर रॉकेट थ्रो म्हणता येणार नाही. धावा पण जर 35-35 धावा. चेंडोजनी दोन शिल्लक, कमी गती. अगोदर अशाच पद्धतीने अटेम्प्ट करण्यात आला होतो लेफ्ट हँडर कडून, या वेळेला ते जमलं नाही. कमी गतीने पुन्हा एकदा बाहेर निघणारा चेंडू जो आता बीट करून गेला फलंदाजाला. स्विंग अँड मिस, शफल झाले तेज आहे. फॉलो थ्रो मधून वेगाने प्रताप तर पोहोचला स्ट्राइकिंग एंडला, त्याच्या अगोदर फलंदाज हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅकिंग साठी बियाइंड द विकेट क्षेत्ररक्षक थांबले होते. धाव मिळते एक षटकाची होती सांगता. चार गडी बाद बॅटिंग करणाऱ्या आनंद इलेव्हनचं धावफलक, चार षटकांच्या केरीस धावफलकावरती आपण बघतोय. 36-36 धावा. कृपाई भवानी शिखरी सर्व क्रिकेट संघांवरी, कृपाई भवानी शिखरी सर्व क्रिकेट संघांवरी. क्रिकेट वीरानी गरुडा परी भारी घेतली उंच भरारी, क्रिकेट वीरानी गरुडा परी भारी घेतली उंच भरारी. ज्याच्या त्याच्या तोंडावरी दीपक चव्हाण माणूस भारी, ज्याच्या त्याच्या तोंडावरी योगेश राऊत माणूस भारी, ज्याच्या त्याच्या तोंडावरी दीपक चव्हाण माणूस भारी, ज्याच्या त्याच्या तोंडावरी योगेश राऊत माणूस भारी. थर्टी सिक्स 36 धावा झालेल्या स्लॉगरचा षटक असेल आणि जिथे आता निश्चितपणे आपण बघू शकाल मनसुबा हाच चेंडूला कन्वर्ट करायचे बाउंड्रीज मध्ये. लेफ्ट हँडर स्ट्राइकिंग एंडला आलेले आहेत गोलंदाज नंदा. ऑफ ट्रॅकर कमी गतीने आपण बघू शकाल या ठिकाणी हा बाउन्सर आला होता जो फलंदाजाला अटेम्प्ट करण्याचा प्रयत्नामध्ये एज घेतली आणि त्यानंतर टप्पा पडल्यानंतर पाठीमागे गेला विकेट किपरच्या हातामध्ये. प्लेडाऊनची शक्यता होती. डॉट बॉल हाफ ट्रॅकर आता मात्र रूम क्रिएट केला, डीप गेले पॉपिंग क्रीज मध्ये आणि फाइन लेग सवर दोन चेंडू सीमा पार. सहा धावा षटकार. माझे आईची पालखी सजवायला बोलवा भक्त. आदरणीय ज्ञानेश्वरजी बैकर साहेब आणि प्रवीणजी गोळे साहेब यांना विनंती असेल आपण या व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आणि प्रमोदजी खंडागळे साहेब जे टायगर्स इलेव्हनचे संघ मालक आहेत खेळाडू त्या ठिकाणी आलेले आहेत आणि प्रमोदजी खंडागळे साहेबांनी ज्ञानेश्वरजी बैकर आणि प्रवीणजी गोळे साहेबांना देखील त्या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे व्यासपीठाच्या डाव्या बाजूला. नेक्स्ट मॅच बिटवीन अन्ना द बॉस वर्सेस टायगर्स इलेव्हनमध्ये. डॉट बॉल आला आहे. धावा धावफलकावरती आपण बघू शकाल. आनंदी इलेव्हनच्या 42 षटकारानंतर आलेला डॉट बॉल आपण बघितला. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. नंदा गो रायझिंग अपील या ठिकाणी होती आणि फलंदाज होतील बाद. बॅट्स हलकसं चुंबन घेऊन हा चेंडू विसावलाय. प्रताप जाधव यष्टीरक्षकाच्या हातामध्ये द कपाचवा.
चला फास्ट खेळायचं बघा. आज 8 सामन्यांच्या व्यतिरिक्त आणखीन सामने निश्चितपणे या ठिकाणी कव्हर करायचे आहेत. मॅनेजमेंट कमिटीची सूचना आहे बघा, आता जास्त वेळ जर आपण घेतला तर पॅनल्टी निश्चितपणे आता इम्प्लिमेंट करण्यात येईल. लॉंग लेग मध्ये हा चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षक दूरवरती टप्पा पडला, जास्त बाउन्स झाला चेंडू, कव्हर करून फेक करताय. येस बघा, मॅनेजमेंट कमिटीचा निश्चितपणे सूचना आहेत. अंपायर्स, आपण जेव्हा मैदानाच्या आतमध्ये उतरता टाइम आपण सेट करा आणि कोणत्या क्षणाला आपण देखील पेनल्टी निश्चितपणे इम्प्लिमेंट करू शकता. आणि आमचे आदरणीय दीपकजी चव्हाण साहेब यांच्या या सूचना आहेत, याची नोंद घ्या. दोन्ही अंपायर्स, व्हाईट बॉल, नाव फलक 44 वरती चेंडू अजूनही एक शिल्लक आहे. स्ट्राइकिंग एंडला फलंदाज आपण बघतोय साहिल, अखूट टप्प्याचा चेंडू नन्नासे. या षटकामध्ये आपण जास्तीत जास्त अखूट टप्प्याचे चेंडू बघितले आणि अंपायरचा इशारा तुम्हाला पाहायला मिळाला तो लेग बाईज षटक जी होती सांगत अर्थातच डाव पहिला संपला, 5 गडी बाद. धावसंख्या आपण बघितली ती 45, ओके 45 बनवलेला आहेत आणि मास्टर 7900 समोर लक्ष ठेवण्यात आलेलं आहे ते 46 धावसंख्येचं. पुढचे दोन्ही संघ अन्नाद बॉस आणि टायगर्स 11. कॅप्टनने लगेचच या टॉससाठी दोन्ही संघांचे कॅप्टन आपल्याला कॉल असेल टॉससाठी. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशन, PPL क्रिकेट टूर्नामेंट, वांगणी गावाची शान. PPL क्रिकेट टूर्नामेंट, वांगणी गावाची शान. राजेंद्र शेलार संपत देशमुख देती सर्वांना मान, पालक मंत्री प्रीमियर लीग चे जमलत सर्वजण. पालक मंत्री प्रीमियर लीग चे जमलत सर्वजण. स्वप्न शेलवले वीरेंद्र झवेरी, त्याची नेहरीच कामगिरी. क्रिकेट वीरानी गरुडा परी, भारी घेतली उंच भरारी. ज्याच्या त्याच्या तोंडावरी दीपक चव्हाण माणूस भारी. ज्याच्या त्याच्या तोंडावरी योगेश राऊत माणूस भारी. ज्याच्या त्याच्या तोंडावरी दीपक चव्हाण माणूस भारी. ज्याच्या त्याच्या तोंडावरी योगेश राऊत माणूस भारी. हॅलो हॅलो, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशन आयोजित पालकमंत्री प्रीमियर लीग वांगणी 2022 क्रिकेटचा महाकुंभ मेळा, आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मॅच दोन्ही संघांसाठी ही अत्यंत महत्वाची आहे. डू ऑर डाय म्हणता येणार नाही. यानंतरची मॅच आहे अन्ना दि बॉस वर्सेस टायगर्स 11. संघनायकांनी टॉस साठी उपस्थित राहा. अन्ना दि बॉस आणि टायगर्स 11 कॅप्टन कम अप प्लीज फॉर टॉस. तर मैदानामध्ये मॅच सुरू आहे. दोन बलाढ्य संघ, मास्टर 7900 वर्सेस आनंद 11. दोन्ही संघांचा या स्पर्धेतला प्रवास. चला टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. अन्ना दि बॉस आणि टायगर 11 टॉस साठी मी इन्व्हाइट करेन सन्माननीय स्वप्नील शेठ हिरमाळी, उद्योजक चामटोली गाव, याला विनंती करून आपल्या शुभाशी आपण नाणेफेकीचा कौल करू. नेक्स्ट मॅचचा अतिशय चांगली मॅच मैदानामध्ये रंगते, आपण मॅचकडे लगेच जाणार आहोत. आपण या ठिकाणी या दरम्यान करू नाणेफेकी. अन्नादर टॉस बॉस या संघाचे संघ मालक आपल्याला पाहायला मिळतील. दोन टीम मध्ये होईल टॉस. टायगर्स 11 चे संघ मालक आमचे प्रमोदजी खंडागळे
आणि एका बाजूला सुमीजी चव्हाण. टॉस आपण करू, टेल अँड हेड. यस, हेड असा कॉल करण लहानेचा आणि टेल. टॉस जिंकला टायगर्स इलेव्हन टीमने आणि आपला निर्णय अगदी या ठिकाणी थोड्याच वेळात आमच्यापर्यंत पोहोचवतील. आणि या ठिकाणी स्वप्नीलजी हिरमाळी साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल. व्यवस्थापन समितीच्या वतीनं मी विनंती करेन योगेश राऊत यांना आपल्या शुभास आपण स्वप्नील हिरमाळी यांचा यथोचित मानसन्मान या ठिकाणी करायचा आहे. या स्पर्धेच्या वतीनं पालकमंत्री प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतो. क्रिकेटचा महाकुंभ मेळा, सोहळा आनंदाचा, गजर क्रिकेटचा. या ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून पुढचे एकदा नरेश जिडोमे सर यांचा आवाज. थँक्यू. मॅच सुरू होईल. ही मॅच दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाची. पहिला चेंडू उडवला आकाशामध्ये, एक टप्पा घेत सीमारेषेच्या पलीकडे जात असतानाच मात्र रोखण्याचा प्रयत्नही फसला आणि सीमारेषा पार. मिळतायत चार. मास्टर 7900 चौकारांनी करतायत सुरुवात. त्यांच्यासाठी 46 धावा या त्यांना या स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये घेऊन जातील. 46 धावा ही मॅच केवळ ते जिंकणार नाही तर ते जातील सुपर 8 मध्ये. आणि षटकारा पाठोपाठ काय सुंदर फटका, स्लॉक स्वीप, चेंडू सीमारेषा पार, षटकार. सुंदर सुंदर स्वीप शॉट आपण पाहिला इथे, झाडू मारावा असा मारलेला फटका. झाडूचं एक कौतुक आहे की झाडू जर चालला, जिथे चालला ना तिथे भल्या भल्यांची सफाई करतो. आणि या मॅच मध्ये पाहिलं तुम्ही झाडू कसा फिरवला, अत्यंत सुंदर नेत्र दीपक फटका. रोषणाई मैदानामध्ये फटक्यांची सादर केली फलंदाजानं, ज्याचं नाव आहे प्रताप जितेंद्र. व्हेरी फर्स्ट बॉल शून्यावरती बाद झाला होता. प्रतापचा स्लॉक स्वीप हा अत्यंत त्याचा लाडका फटका आहे, त्याचा सिग्नेचर शॉट आहे. अगदी झोपेत जरी त्याला उठवलं आणि तुम्ही बॉल टाकला असा फुलर लेनचा तरी तो स्लॉक स्वीप करू शकतो. यावेळेस आपण बघू शकतो धावफलकावरती आहे 10 धावा. आकाश प्रताप ही जोडी मैदानामध्ये, प्रताप ऑन स्ट्राईक. परत एकदा बाहेरची कड, ओ हो हो हो, इथे ड्रॉप द कॅच. फार उशीर होतोय निश्चित प्रकारे. आता पश्चाताप करून उपयोग नाहीये. जेल सोडणं ही मोठी चूक ठरेल. खरं तर पहिला फलंदाज इथे बाद झाला होता. व्हेरी फर्स्ट बॉल जितेंद्र शून्यावरती परतला होता. शून्यातून सुरुवात झाली इथे. मात्र पुढे या विकेटचा आनंद फार काळ आनंदी इलेव्हनला घेता आलेला नाहीये. याबरोबर परत एकदा चेंडू लॉंगॉनच्या डोक्यावरून खेळलेला आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न करेल. ओहो, रिले थ्रो, रिले थ्रो. मिळत आहेत 2 धावा. धावफलक पुढे पोहोचेल आणि तो 12 धावा. या रिले थ्रोचा वापर स्टीफन फ्लेमिंगनं अत्यंत सुंदर केला होता. मला वाटतं एक वर्ल्ड कपची मॅच होती वेस्ट इंडिज बरोबर विरुद्ध न्यूझीलंड, आणि स्टीफन फ्लेमिंगनं रिले थ्रोद्वारे ब्रायन लाराला रन आउट केलं होतं. याबरोबरच हो हो, गॅप काढण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे. मात्र पुढे डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा तिथे येतोय. त्या क्षेत्ररक्षकाचं देखील मला कौतुक करायचं. पहिला चेंडू जो लॉंगॉनला चौकार गेला, लॉंग ऑफ वरून तो लॉंगॉन पर्यंत अडवण्यासाठी आला होता. त्यानंतर दुसरा एक चेंडू इथे अडवला, तोही कव्हर करायला तो इथे आला होता. आता एक्स्ट्रा कव्हरला अडवायला गेलेला आहे. खूप धावपळ त्याने केली, काही चेंडू अडवले, काही मात्र नाही अडवता आले. रत्नदीप लोंगले हा खेळाडू आपण पाहतोय टायगर्स इलेव्हनचा, जसा आज वाढदिवस आहे त्या ठिकाणी बर्थडे हा सेलिब्रेट केला जाईल. संघ मालक आमचे ज्ञानेश्वरजी पाटील, प्रमोदजी खंडागळे आणि प्रवीणजी गोळे. चला रत्नदीप बर्थडे बॉय आपण यायचे. मॅच कंटिन्यू तशीच चालू राहील आणि या ठिकाणी बर्थडे आपण सेलिब्रेट करू. फक्त डीजे मास्टरला एवढी विनंती असेल आपण बर्थडे सॉन्ग प्ले करायचं. चला रत्नदीप प्लीज फास्ट या लवकर. हॅलो हॅलो,
14 धावा धावफलकावरती आपण बघू शकतो. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात आहे. साहिलचे षटक आपण पाहिलं, विशेष म्हणजे मास्टर 7900 आनंद 11 या दोन संघामध्ये मॅच आनंदी 11 ने 45 धावा बनवल्या होत्या. मास्टर 7900 संघाला 46 धावांचं आव्हान समोर ठेवलेलं आहे. दोन्ही संघ असे आहेत की तीन सामन्यांमधून दोघांचे 4 गुण आहेत आणि या सामन्यामध्ये विजेता ठरणारा संघ हा थेट सुपर 8 मध्ये दाखल होणार आहे. दुसऱ्या षटकाची सुरुवात चौकारानं 4 धावांबरोबर धावफलक पुढे पोहोचेल. 18 धावा वेगवान फलंदाजी या दोन्ही फलंदाजांनी इथे सुरू ठेवलेली आहे. विशेषतः प्रताप जाधव आज रन मशीन आहे. तो एका पाठोपाठ एक रन्स तो खेचून आणतोय. तर दुसऱ्या बाजूने आकाशनं देखील मागच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती चौकार खेळलेला आहे. माफ करा, आकाशनंच मागचा चौकार खेळला होता. तर तो पुन्हा एकदा एक सिंगल घेईल इथे आणि धावफलक हळुवारपणे पुढे पोहोचेल. तो 19 धावा. षटक दुसरं सुरू असताना 46 धावांचं एक माफक आव्हान आहे या मैदानामध्ये. आपण पाहिले सकाळच्या सत्रामध्ये जवळपास 60-62-70 धावा देखील पाठलाग करताना चेस झालेले आहेत, यशस्वी पाठलाग झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये 46 धावा या कमी ठरतील, माफक ठरतील, मात्र गोलंदाजांना इथे अधिकचे एफर्ट देण्याची गरज आहे. सुरुवात अत्यंत सुंदर झाली होती. साहिलनं पहिल्याच चेंडूवरती यश मिळवलं होतं, परंतु त्यानंतर या दोन फलंदाजांना रोखण्यामध्ये त्यांना अपयश आलेलं आहे. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू परत एकदा फटका खेळला होता, कट केला चेंडूला, मात्र पॉइंटचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचला. धाव घेऊ दिली नाही फलंदाजांना. धाव फलकावरती 19 धावा स्थिर आहेत. विनायक गोलंदाजी मार्गवरती दुसरं षटक रोडेंडच्या बाजूने घेऊन आलेला आहे. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेर असावा, खूप बाहेर आहे, वाईडची घोषणा आहे. एक अतिरिक्त धाव धावफलकावरती आपण परत एकदा बघू शकतो. 20 धावा 20 रन ऑन बोर्ड. मास्टर 7900 श्यामजी देशमुख यांच्या माध्यमातून ही टीम या स्पर्धेमध्ये सहभागी होते. तर त्यांच्या अगेन्स्ट आपण बघू शकतोय आनंद 11 किरणजी बनोटे, दत्ताजी बनोटे यांच्या माध्यमातून या टीमला या स्पर्धेमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. या तीनही संघ मालकांचं मनापासून अभिनंदन करतो. एक चांगल्या टीम्स आपण स्पर्धेमध्ये खेळ आणि संघ मालकांना खुश केलं या संघांनी. 3 पैकी 2 मॅचेस त्यांनी जिंकलेले आहेत, एक एक मॅच गमावलेली आहे दोघांनी. आणि या गटामध्ये समीकरण अत्यंत विलक्षण झालेले आहे, कारण या गटामध्ये आधीचे संघ जे आहेत त्यामध्ये गुरु इलेव्हननं 4 पैकी 2 मॅच जिंकलेले, त्यांचे 4 गुण आहेत. सुजल इलेव्हन त्यांचे देखील 4 सामन्यांपैकी 2 सामने त्यांनी जिंकलेले, त्यांचे 4 गुण आहेत. इथे पराभूत होणारा संघ 4 गुणांवरती असेल आणि विजेता संघ 6 गुणांनी क्वालिफाय होणार आहे. चेंडू आकाशामध्ये लॉन्ग ऑनला टिपला जाईल आणि फलंदाज क्रमांक 2 बाद. षटक दुसरं
मधील ही शेवटची मॅच आहे. ए ग्रुप मधल्या सगळ्या मॅचेस संपलेल्या आहेत, तिथे मात्र कुठेही सुपर ओव्हर मध्ये एकही मॅच गेलेली नाहीये. क्रेझी बॉयज संघाने 3 मॅचेस जिंकत 6 गुण मिळवले, तर स्वप्नील 11 ने देखील 3 मॅच जिंकत 6 गुण मिळवले आणि त्यांनी निर्विवादपणे या स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये प्रवेश केलेला आहे. अ गटामधून ब गटामध्ये मात्र या मॅच मध्ये जिंकणारा संघ थेट प्रवेश करेल, मात्र पराभूत संघ गुरु 11 आणि सुजल 11 या 3 संघांमध्ये एक आपल्याला 2 मॅचेस कव्हर करायला लागतील आणि त्यातून विजेता संघ हा या स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये दाखल होईल. पुन्हा एकदा 4 धावा. डबल करत असताना मास्टर 7900 आपल्याला बघायला मिळतात. 13 चेंडू मध्ये त्यांनी धावा बनवलेल्या आहेत त्या 25 आणि 17 चेंडू मध्ये त्यांना धावा बनवायच्या आहेत 21. जरा मॅच स्पीडअप करा. पुढचा चेंडू साहिलचा उजव्या हाताने ओव्हर द विकेट रिव्हर्स अटेम्प्ट केला, तिथे एस्टन वरती जाणाऱ्या चेंडूला त्याने अलगद बॅटने दिशा दाखवली. फलंदाजाने एकदा फटका खेळल्यानंतर जर चेंडू एस्टन वरती जात असेल तर तो बॅटनं बाजूला करू शकतो, अर्थात त्याचा इंटेन्स तिथे धावा घेण्याचा नसला पाहिजे. तो जर बॉल बाजूला करून धावा घेण्याचा प्रयत्न करत असेल तर मात्र हिटिंग दी बॉल ट्वाईस या नियमाअंतर्गत पंच त्याला बाद देखील देऊ शकतात, अर्थात त्यासाठी क्षेत्ररक्षकांनी अपील करण्याची गरज आहे. इथे अपीलाला महत्व जास्त आहे. याबरोबर ऍबस्ट्रक्टिंग टू द फील्ड, क्षेत्ररक्षकाला अडथळा केला तर तिथे अपील करावं लागतं. चेंडू हाताळला फलंदाजाने तरी अपील करावं लागतं. LBW लेग बिफोर विकेटची मागणी करायची असेल तरी अपील करावं लागतं. असे काही नियम आहेत क्रिकेटमध्ये की अपील केल्याशिवाय पंच जर त्या खेळाडूला बाद देत असतील तर पंच देखील ठरतात दोषी. त्यामुळं पंचांसाठी सुद्धा आचारसंहिता आहे. जे असे काही विकेट्स आहेत की त्या टाइम आउट इथे सुद्धा अपीलच करावं लागतं. याबरोबरच ओहो हो जेल सुटलेला आहे, सोपा जेल सोडलेला आहे. या ड्रॉप कॅच बरोबर आपण परत एकदा जाऊ मैदानामध्ये. स्कोर बॉक्स बॉक्स मध्ये वरती तिथे आहे 28 धावा आणि 2 गडी बाद. फलंदाज प्रताप जाधव, फलंदाज प्रतीक ही 2 जोडी मैदानामध्ये खेळते. आज प्रताप जाधवनं बरीचशी सूत्र आपल्या हातामध्ये घेतलेली आहेत. त्याने बऱ्याचशा चेंडूंना त्याने स्ट्राईक त्याच्याकडे ठेवली, विशेषतः जो दुसरा त्याने स्लॉकिंग स्वीप केला होता त्यानंतर पुन्हा असा फटका त्याच्या बॅटमध्ये आलेला नाही. आता चेंडू एक्झिक्यूट करायचा प्रयत्न केला त्याने, तिथे खरं तर गुडघ्यावरती बसून यावेळेस स्लॉक करायचा प्रयत्न त्याचा फसलेला आहे. धावफलकावरती आपण बघू शकतो 10:28 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचे कदाचित हा शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातला. आणि याबरोबरच फटका उंच आकाशामध्ये स्क्वेअर लेग चेंडूच्या खाली, पुन्हा एकदा ड्रॉप कॅच. झेल पकडणं अत्यंत महत्वाचं आहे. तुम्हाला माहित असेल की हर्षल गिव्सनं स्टीव वॉचा कॅच सोडला होता. स्टीव वॉ त्याच्या जवळ गेला, तू कॅच सोडला नाही, तू वर्ल्ड कप सोडलेला आहे. परत झालंय तसंच. दक्षिण आफ्रिका त्या सामन्यामध्ये पराभूत झाली आणि पुढे जाऊन ऑस्ट्रेलियानं वर्ल्ड कप जिंकला. धावफलकावरती आपल्याला बघायचंय 29 धावा, 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. मास्टर कार्डचा उपयोग इथे होतोय. तर विजयासाठी 12 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. प्रतीक मैदानामध्ये 5 धावसंख्येवरती तर प्रताप जाधव आपण बघू शकतो 18 धावा. प्रताप जाधवला आपण बघू शकतो 18 धावसंख्येवरती नाबाद आहे. प्रताप कडून देखील चांगल्या कामगिरीची अपेक्षा. तो खूप मॅरेथॉन इनिंग खेळलाय. पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा आल्यानंतर त्याने मात्र सिंगल डबल वर जास्त प्राधान्य दिलेलं आहे. एका बाजूनं जितेंद्र पहिल्या चेंडूवरती बाद झाला होता, आकाश देखील लवकर परतल्यावरती सगळी जबाबदारी इथे प्रताप जाधवने आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे. ही मॅच दोन्ही संघांसाठी महत्वाची आहे, कारण ही मॅच तुम्ही जर जिंकत असाल तर पुढचे अडथळ्याची शर्यत पार करण्याची गरज तुम्हाला लागणार नाही. मात्र ही मॅच जर पराभूत झालेल्या संघाला पुन्हा 3 संघांमध्ये ड्रॉ होईल, तिथे एखादी मॅच खेळायला लागू शकते, पुन्हा दुसरी मॅच खेळायला लागू शकते. 2 मॅच सलग जिंकाव्या लागतील, त्यावेळेस सुपर 8 ची दारं उघडतील.
मला वाटतं या अडथळ्यांच्या शर्यत तिकडे कुणी जायला तयार नाहीये, त्यामुळे बारा चेंडू मध्ये इथे घनघोर संघर्ष आता होणार आहे. संघर्षाची ठिणगी कशी पडते, ती कशी पेट घेते, तिचा आगडोंब कसा उसळतो हे बघायचंय. दोन्ही संघ मालक इथे या ठिकाणी मास्टर कार्डचा वापर करत मैदानामध्ये गेले होते. खेळाडूंना त्यांनी सल्ला दिलेला आहे, क्रिकेटचे अत्यंत जाणकार आहेत दोघेही पण, आणि त्यामुळंच बघायचं इथून पुढे त्यांच्या सल्ल्याचा कसा उपयोग होतोय हे महत्वाचं आहे. षटक तिसरं संपलेलं आहे आणि धावफलकावरती 29 धावा, शेवटची दोन षटक शिल्लक आहेत, 12 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 17 धावांची गरज आहे. 12 चेंडू 17 धावा. फलंदाज निश्चित प्रकार राईट ट्रॅक वरती आहे असं म्हणू शकतो आपण, परंतु गोलंदाज देखील इथूनही सामना खेचून कसे आणतात हे बघायचंय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजाचं नाव सांगा. भगवान, भगवानच्या गोलंदाजीवरती परफेक्ट टायमिंग, बेमिसाल आउट ऑफ पार्क षटकार. जी जान से पूरे प्राण से, जी जान से पूरे प्राण से, जी जान से पूरे. प्रताप, प्रताप जाधव आपण बघतोय फलंदाजी करत असताना तिचून तो खेळलेला आहे मैदानामध्ये, चिवट झुंज त्याची. मुरारबाजीची तो दुसरी आवृत्ती आहे, धडावरती शिर नसताना सुद्धा मुरारबाजी लढला होता, तर इथे धडावरती शिर ठेवून लढतोय प्रताप जाधव. पराक्रमाची खूप मोठी परंपरा आहे जाधव परिवाराला, जाधव कुटुंबाला, जाधव घराण्याला, आणि त्याच घराण्यातला हा शिलेदार आहे प्रताप जाधव. या मैदानामध्ये त्याचा लढाऊ बाणा आपण सर्वांनी बघितलेला आहे. तानाजी मालुसरेची दुसरी आवृत्ती दाखवतोय मैदानामध्ये प्रताप जाधव. लढवय्या खेळाडू इथे 35 धावा धावफलकावरती, मात्र 11 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा हा फॉली आणि चढवला चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. सुंदर फटका, क्षेत्ररक्षकांना निर्जीव भिंती केल्या आणि चेंडू सीमारेषे बाहेर गेला. एका जागेवरती स्तब्ध उभं करून टाकलं क्षेत्ररक्षकांना, त्यांना हलण्याची संधी दिली नाही. परत एकदा उज्वेष्टीच्या बाहेर, खूपच बाहेर, इथे ठरेल वाईड. एका अतिरिक्त धावे बरोबर धावफलक 42, मात्र 4 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. प्रताप जाधवचा पराक्रम, पराक्रम नाही हा भीम पराक्रम आहे, हा महापराक्रम आहे. अतिरथी महारथी फलंदाज आहे प्रताप जाधव. स्ट्राईक एंड वरती परत एकदा हेलिकॉप्टर इथे आणि उडवलं सीमारेषा बाहेर, षटकार. मॅच जिंकली, सेट सुपर 8 मध्ये दाखल मास्टर 7900.